हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण काही महत्वाचे मराठी व्याकरणाशी रिलेटेड काही प्रश्न बघणार आहोत. क्वेश्चन्स मी बऱ्याचशा टॉपिक्सवर इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जसे की आपले तत्सम शब्द, तद्भव शब्द, काही उपसर्ग लागलेले शब्द किंवा काही विरुद्धार्थी समानार्थी शब्दांच्या जोड्या आणि काही शब्दसमूह, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही वाक्याचे प्रकार आहेत आणि समासाचे जे काही प्रकार आहेत, ह्या सगळ्याच टॉपिक्सला मी जवळपास इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारचे प्रश्न आणण्याचा उद्देश हाच आहे की जवळपास आपलं सगळं मराठी ग्रामर झालेलं आहे, तुमचाही अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे हे मला तुमच्या कमेंट्समधूनच कळतंय. आणि मी जे काही शेवटी तुम्हाला प्रश्न विचारते त्यामधून तुम्ही मला एकदम करेक्ट उत्तरं देता, आणि काही फ्रेंड्सची उत्तरं थोडीफार चुकीची आहेत ती तुम्ही करेक्ट करून घ्या. ओके, आणि करेक्ट करण्यासाठी मी बऱ्याचशा याच्यामध्ये कमेंट्समध्ये तुम्हाला रिप्लाय पण केलेला आहे. जसं इंग्रजी ग्रामरचे असतील किंवा मराठी ग्रामरचे क्वेश्चन्सचे आन्सर असतील मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि जसंही मला वाटलं कुणाचं चुकीचं आहे तर मला कमेंट मिळाल्यावर मी नक्कीच ते रिप्लाय करीन. आणि रिप्लाय तुम्ही एकदा बघत जा, म्हणजे तुम्ही जे आन्सर देत आहे ते करेक्ट आहे की नाही आपल्याला थोडाही रिस्क घ्यायचा नाहीये. जसं की मी इथं प्रश्नांची तयारी करून घेईल, तुम्ही पण तयारी कराल, पण जे मी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर चुकीचं दिलं आणि तसंच जर चुकीच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही चुकीचंच लिहिलं एक्झाममध्ये तर तिथं आपले मार्क्स जाणार, आणि हेच आपल्याला करायचं नाहीये. ओके, सो आजच्या टॉपिक्समध्ये आपण, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच बरेचसे टॉपिक्सच्यावर क्वेश्चन्स इथे कव्हर केलेले आहेत, कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही पण अशाच क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. क्वेश्चन कुठल्याही टॉपिकवर हार्ड नाही येणार. आणि मी तुम्हाला परत एकदा सांगितलेलं आहे की जे काही आपले हे मराठी व्याकरण आहे ते बोनस पॉईंट्स आहेत, आपलं बोनस आहे. जसं दिवाळीला बऱ्याचशा एम्प्लॉईजला बोनस देतात बऱ्याचशा कंपनीज किंवा बरेचसे ऑफिसेस, तसंच हे आपले बोनस मार्क्स आहेत. आणि आपल्याला ह्यांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळून एकदम करेक्टमध्ये आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. ओके, चला तर मग बघूया आजचे काही महत्वाचे क्वेश्चन्स. आपण इथं जे डिस्कस करणार आहोत ते म्हणजे खालचा प्रश्न आहे, सॉरी पहिला प्रश्न आहे, गटाबाहेरचा शब्द कोणता. आता इथे चार शब्द दिलेले आहेत, पुष्प, घास, जल आणि प्रीती. आता पुष्प, घास, जल, सॉरी पुष्प, जल आणि प्रीती म्हणजे पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 जे आहेत ही तत्सम शब्द आहेत, म्हणजे संस्कृत मधील शब्द आहेत. आणि पर्याय क्रमांक 2 जो आहे घास, हा संस्कृत मधीलच ग्रास या शब्दापासून तयार झालेला आहे. ग्रास, ओके. आणि हा ग्रास जो शब्द तयार झालेला आहे हा संस्कृत मधून ग्रास या शब्दापासून तयार झालेला आहे. आणि हा मराठीमध्ये येताना त्याच्या मूळ रूपामध्ये चेंज झालेला आहे, म्हणून हा शब्द तद्भव शब्द आहे. पुष्प, जल, प्रीती हे तत्सम शब्द आहेत आणि ग्रास म्हणजेच घास हा जो शब्द आहे तो तद्भव शब्द आहे. म्हणजे गटाबाहेरचा पर्याय कुठला आहे तर तो म्हणजे पर्याय क्रमांक 2. ओके, पुढचा प्रश्न आहे, खालील तद्भव शब्दांचे शब्दगट कोणते. आता तद्भव शब्दांचा शब्दगट कुठला, कसा ओळखायचा, मग आपल्याला तिथं माहिती पाहिजे, ते शब्द आपल्याला तोंडपाठ पाहिजेत, आणि महत्वाचं म्हणजे त्यांची व्याख्या सुद्धा माहिती पाहिजे. तर तत्सम शब्द म्हणजे कुठले, तर तत्सम शब्द म्हणजे असे शब्द जे संस्कृत मधून मराठीत येताना त्यांचं जे काही मूळ रूप आहे त्यांच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. आता उदाहरण जर बघितलं तर पुष्प, जल, प्रीती, कवी, गुरु, माता, पिता, भ्राता, ओके, त्यालाच आपण बंधू सुद्धा म्हणतो. हे जे शब्द आहेत हे संस्कृत मधून मराठीमध्ये येताना जसेच्या तसे आलेले आहेत, यांच्या रूपात कुठलाही बदल झालेला नाही. पण तद्भव शब्द याच्या अपोजिट, ओके, जेव्हा ते मराठीमध्ये आले तर त्यांच्या मूळ रूपामध्ये तिथे बदल झालेला. आता वरचं जर उदाहरण घेतलं तर घास, ग्रास या शब्दापासून तयार झालेला आहे. ओठ, ओष्ठ या शब्दापासून तयार झालेला आहे. किंवा ससूर म्हणजे सासरा, ओके, हे असे जे काही शब्द आहेत हे संस्कृत मधून मराठीत येताना यांच्या रूपात बदल झालेला आहे. आणि रूपात ज्यांच्या बदल झालेला आहे अशा शब्दांना आपण तद्भव शब्द म्हटलेला आहे. म्हणजेच मग आपल्याला इथं अशा शब्दांचा गट ओळखायचा आहे. आता अक्का, खिसा, चप्पल, अक्का, अण्णा, पाड, कित्ता, खलबत्ता हे कानडी भाषेतील शब्द झाले, म्हणजे पर्याय क्रमांक ड आपल्या इथून वगळण्यात आला. आता पुढचा जो आहे झाड, बोका, झोप हे आपले देशी शब्द झाले, म्हणजे ब सुद्धा गेला. म्हणजे ब आणि ड जिथं जिथं आहे ते दोन्ही तिन्ही ऑप्शन आपले कट झालेत. म्हणजेच फक्त ब आणि ड
फक्त अ ब आणि ड आणि फक्त ब क आणि ड. आता क चा इथे विचार नका करू, कारण क तीन दोन याच्यामध्ये आहेच. तर मग आपण इथे बघूया की आपले जे एक रिमूव्हल मेथड आहे ती कशी इथे अप्लाय करतात. मग आपला जो पर्याय क्रमांक एक जे आहे, ज्यामध्ये आपण असं म्हणणार की ओठ, आग, काज जे शब्द आहेत, आणि दुसरं म्हणजे काम, तांब्या, कष्ट हे जे शब्द आहेत दोन्ही पर्यायामधील, म्हणजेच क आणि अ, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपला या प्रश्नाचं काय असेल, आन्सर असेल. ओके, सो ऑप्शन नंबर वन म्हणजेच अ आणि क, ओठ ओष्ठ, आग अग्नी, काज म्हणजेच काम ज्याला म्हणतो, ओके, आणि परत काम, तांब्या आणि कष्ट हे जे शब्द आहेत हे तद्भव शब्द आहेत. म्हणजे पर्याय अ आणि क म्हणजेच फक्त पर्याय अ आणि क हे काय असतील, आपले तद्भव शब्दांचे शब्द गट असतील. ब पर्याय कुठला आहे तर हा देशी शब्दांचा गट आहे, आणि जो ड आहे तो म्हणजे अक्का, अण्णा, अप्पा, खिसा, चप्पल हे जे शब्द आहेत हे कन्नड भाषेतील म्हणजेच काय तर कानडी भाषेतील शब्द आहेत. म्हणजेच ऑप्शन नंबर एक असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर, फक्त अ आणि क. पुढचा प्रश्न आहे, सम हा उपसर्ग लागून बनलेली खालीलपैकी कोणती शब्द किंवा कोणते शब्द उपसर्ग साधित शब्द आहेत. आता सम, आता इथं संग, ओके, सम नाही येणार, संचार इथं थोडं सम येतं, क संस्कार, परत इथं क म्हणजे सम येतं, तर संजय, संजय मध्ये पण सम हा उपसर्ग लावण्यात येणार नाही. म्हणजेच ब आणि क चा जो पर्याय आहे, ओके, जिथं आपण असं म्हणू शकतो की सॉरी ब आणि क नाही, फक्त अ आणि ब चा जो जो प्रकार आहे, फक्त अ आणि क पर्याय क्रमांक दोन, अ म्हणजे संग आणि क म्हणजेच संस्कार, हा जो सम हा इथं उच्चार लागतोय, थोडं करेक्शन करून घ्या. संग आणि संस्कार हा जो उपसर्ग आहे म्हणजेच सम हा उच्चार लागून तिथं काय झालेला आहे, हे दोन शब्द उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत, आणि म्हणूनच पर्याय क्रमांक फक्त अ आणि क असलेल्या या प्रश्नाचं उत्तर जे की सम हा उपसर्ग लागून बनलेली शब्द आहेत, म्हणजेच संग आणि संस्कार. ओके, तर ऑप्शन नंबर दोन असेल या प्रश्नाचं उत्तर, सम अधिक ग म्हणजेच संग आणि सम अधिक कार म्हणजेच संस्कार. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर दोन इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, प्रत्यय साधित शब्द कोणते. आता प्रत्यय म्हणजे काय, शेवटी लागणारा, आणि उपसर्ग म्हणजे काय तर सुरुवातीला लागणारा. तर आपल्याला इथं जे प्रत्यय साधित शब्द ओळखायचे त्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत, रचना, मदन, रंगारी आणि बना. म्हणजेच अ रचना, ब मदन, क रंगारी आणि ड बना. तर हे जे काही वरचे जे शब्द आहेत हे सगळेच शब्द प्रत्यय साधित शब्द आहेत. बघा आता कसं, रच अधिक आना म्हणजेच रचना, मद अधिक अन म्हणजेच मदन, रंग अधिक आरी म्हणजे रंग अधिक आरी त्यालाच रंगारी म्हणतो आपण, आणि बन अधिक आव म्हणजेच बनाव. म्हणजे ह्या चारही शब्दांना काय झालेले आहे, तिकडे प्रत्यय लागून ही शब्द तयार झालेले आहेत. म्हणजेच वरील सर्व पर्याय काय आहेत, बरोबर आहेत म्हणजेच अचूक आहेत. ओके, म्हणजेच पर्याय क्रमांक चार असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर, त्यांचे प्रत्यय परत एकदा बघा, रच अधिक ना, आता जे च जे असेल ते थोडासा लंगडा असेल. ओके, म्हणजेच रच अधिक आना, नंतर मद अधिक अन मदन, रंग अधिक आरी म्हणजे तिथे परत ग जो असेल तो थोडासा लंगडा असेल, आणि बन अधिक आव म्हणजेच बनाव. ओके, म्हणजेच आना, अन, आरी, आव हे काय झाले, हे प्रत्यय शब्द झाले किंवा प्रत्यय साधित शब्द झाले. या शब्दांना अटॅच करून इकडे ती शब्द तयार झाले आहेत. म्हणजे वरील चारही शब्द आहेत ती प्रत्यय साधित शब्द आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक चार असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, खाली दोन गट दिलेले क्ष आणि ज्ञ, ह्या दोन्ही जोड्यांमध्ये आपल्याला समानार्थी जे आहेत ते समानार्थी एक जोडी शोधायची आहे समानार्थी शब्दांची. आता इथं बरेचसे शब्द विरुद्धार्थी पण आहेत, जसं कृपण, उदार, किमान, कमाल, चल, अचल हे विरुद्धार्थी शब्द झाले एकमेकांचे. आता हे समानार्थी जोडी कुठली असेल तर मग आजी आणि विद्यमान. आजीचा जे समानार्थी शब्द असतो तो म्हणजे सध्या घडीला चालू आहेत, आजी आत्ताला. म्हणजे सध्याचं जर उदाहरण घेतलं तर विद्यमान महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारताचे विद्यमान पंतप्रधान म्हणजे सध्याचे आजी. आणि तेच जर मी माजी विचारलं तर मग तुम्हाला भारताचे पंतप्रधान सांगावे लागतील तिथं, माजी मुख्यमंत्री विचारलं तर तुम्ही माजी मुख्यमंत्र्यांचं सुद्धा नाव सांगाल तिथं. पण आजी म्हणजे काय, तर आजी म्हणजे सध्या जे आहेत किंवा त्यालाच आपण विद्यमान असं म्हणतो. म्हणजेच पर्याय क्रमांक चार आहे ज्यामध्ये ड म्हणजे दोन ही समानार्थी शब्दांची जोडी असेल, आणि चल, अचल, किमान, कमाल,
क्रपण उदार, क्रपण म्हणजे कंजूस होतो आणि उदार म्हणजे उधळ्या, म्हणजे मोठ्या मनाचा ज्याला म्हणता येईल. उधळ्या म्हणजे इथं तर उधळ्या होणार नाही, पण हे जे शब्द आहेत चल, किमान आणि क्रपण हे एकमेकांच्या विरुद्धार्थी जोड्या दिलेल्या आहेत समोरच्या गटामधील. आणि आजी हा जो शब्द आहे त्याचा समानार्थी जो शब्द आहे तो म्हणजे विद्यमान. आणि आजीच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल तर मग माझी शब्द असेल. ओके, चला तर मग पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, पर्याय उत्तरातून खालील शब्दसमूहांना एक शब्द समूह सुचवायचा आपल्याला. आता शब्दसमूहावर फ्रेंड्स मी 2 व्हिडिओज बनवलेले आहेत, तुम्ही जर ती बघितली नसतील तर बघून घ्या. त्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट वर्ड आहेत जे परीक्षेमध्ये रिपीट रिपीट विचारले जातात तेच मी तिथे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भरपूर सारी लिस्ट वाचण्याची तुम्हाला गरज नाही पडणार. ओके, चला तर मग मोफत कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाण. आता मोफत कोरडा शिधा मिळण्याचं ठिकाण त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण सदावर्त असं म्हणतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. ओके, मोफत कोरडा शिधा मिळण्याचं ठिकाण म्हणजे सदावर्त. आता आपण बाकीच्या जे 3 ऑप्शन्स दिलेले त्याबद्दल पण बघूया. आता मग अन्नछत्र म्हणजे काय, तर मग मोफत अन्न मिळण्याचं ठिकाण त्याला आपण अन्नछत्र असं म्हणतो. मोफत अन्न मिळण्याचा आणि मोफत शिधा मिळण्याचा कोरडा शिधा, कोरडा शिधा म्हणजे काय तर कोरडा अन्न जे तुम्ही कुठेही दुसऱ्या ठिकाणी जाऊन शिजवून खाऊ शकता. पण अन्नछत्र म्हणजे काय तर तिथं सगळं अन्न मिळतं, शिजवलेलं अन्न. ओके, नेक्स्ट धर्मक्षेत्र. आता धर्मक्षेत्र म्हणजे काय आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे, ज्या ठिकाणी म्हणजे एखाद्या ठिकाणचं धार्मिक ठिकाण. जसं आपल्या इथं भरपूर सारे काय म्हणता येतील एक देव्यांचे जे काही 3.5 शक्तीपीठ आहेत किंवा ज्योतिर्लिंग आहेत किंवा बरेचसे गणपतीची ठिकाणे आहेत ज्यांना आपण गणपतीचे जे काही 8 अष्टविनायक मंडळ हे आहेत ते सगळे तिथं काय होतील, धर्मक्षेत्र होतील. आणि अन्नकूट म्हणजे काय तर अन्नकूटचा जो हे आहे अर्थ आहे तो मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, म्हणजे यावरून तुमचा एक थोडासा एक सर्च पण होईल तिकडे. ओके, तर जे काही मोफत कोरडा शिधा मिळण्याचं ठिकाण आहे त्याचं आन्सर काय होईल किंवा शब्दसमूह काय होईल तर त्याला सदावर्त असं म्हटलं जातं. ओके, पुढचा प्रश्न आहे, पर्याय उत्तरातील लक्षणार्थ सूचित करणारा शब्द कोणता. आता आपण शब्दांच्या शक्ती सुद्धा बघितलेल्या, शब्दांच्या शक्तीमध्ये आपण तीनही त्याचे 3-4 जे काही प्रकार पडतात ते सुद्धा बघितलेत आपण. तर त्यावरचाच हा प्रश्न आहे. आणि प्रश्न बघा काय आहे, आमच्या दारावरून हत्ती गेला. आता इथं लक्षणा म्हणजे काय, ज्या वेळेस तुम्हाला एखादा गोष्टीचा किंवा एखाद्या शब्दाचा अर्थ तशाच्या तसा न घेता त्याचा दुसरा काहीतरी तिथे आपल्याला अर्थ साजेसा अर्थ घ्यावा लागतो त्याला आपण शब्दशक्ती म्हणतो. आणि त्यातीलच ही लक्षणा म्हणजे लक्षणार्थ किंवा लक्षणा शब्दशक्ती तिला म्हणतो. आणि आता इथं म्हटलं की आमच्या दारावरून हत्ती गेला, पहिल्यांदा ऐकल्यानंतर तर हसायलाच येते की दारावरून हत्ती कसा जाणार, किंवा माझ्या घरावरून हत्ती गेला. दारावरून दिले, काही ठिकाणी घरावरून पण आहे, तर घरावरून हत्ती कसा जाणार हा पण हसण्यासारखा शब्द आहे. म्हणजे तिथं थोडासा डाऊट येतो, म्हणजे कसं शक्य आहे. इथं दारावरून किंवा घरावरून म्हणजे काय तर इथं समोरून आहे, म्हणजेच दाराच्या समोरून किंवा घराच्या समोरून. आणि लक्षणार्थ इथं जो शब्द आहे तो म्हणजे दारावरून आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. जर आमच्या घरावरून हत्ती गेला मग तिथं विचारलं असतं लक्षणार्थ शब्द सांगा तर तिथं मग घरावरून आला असतं. ओके, किंवा अजून एक उदाहरण जर सांगायचं झालं तर कुणीतरी असं वर्णन केलंय की माझ्या घरावरून कोण्या राजाचा हत्ती गेला, म्हणजे इथं घरावरून म्हणण्यापेक्षा तिथून घरासमोरून असा तिथं साजेसा अर्थ आपल्याला तिथं घ्यावा लागतो. आणि यालाच आपण लक्षणं असं म्हणतो. अजून एक उदाहरण जर घेतलं तर आम्ही ज्वारी खातो. आता पहिल्यांदा तर हसायला येते, कच्ची ज्वारी कशी खातात. ओके, म्हणजे तिथं ज्वारी खाणं म्हणजे काय तर ती ज्वारीचे जे काही पदार्थ बनतात, मग भाकरी असू द्या, त्याचं दुसरं काही असू द्या, किंवा आम्ही गहू खातो तर गहू कसे खाणार तर गव्हाचे पदार्थ, किंवा आम्ही बाजरी खातो. ओके, अजून खूप महत्वाचं जर एखादं उदाहरण घेतलं तर एक खूप असं चांगलं उदाहरण ते म्हणजे पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटल्या. तर बांगडी फुटणे म्हणजे काय तर 1.25 लाख सैनिक तिथं काय झालेले होते तर मरण पावले होते. आणि त्यांच्या ज्या बायका होत्या त्या विधवा झाल्या, तर विधवा झाल्यानंतर बांगड्या फोडतात ही अशी एक पद्धत आहे. आणि म्हणूनच तिथं असं म्हटलेलं आहे की पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटल्या. तर 1.25 लाख बांगडी फुटणं म्हणजे काय तर तेवढ्या बायकांना तिथं वैधव्य प्राप्त होणं. ओके, म्हणजे हे लक्षणाचं तुम्हाला तिथं वेगळा तिथं साजेसा अर्थ घ्यावा लागतो. जो अर्थ आहे तो अर्थ आपल्याला पहिल्यांदा मनात शंका तयार करतो, आणि तिथून जो काही अर्थ येतो जसं इथं दारावरून दिलेला आहे, घरावरून दिलेला आहे, हे वेगवेगळे अर्थ तिथे निघतात.
ओके, तर मग पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, संमती दर्शक केवळ प्रयोगी अव्ययाची खालीलपैकी अचूक उदाहरणे ओळखा. तर संमती दर्शक म्हणजे काय? तर मग एखाद्या गोष्टीमध्ये तुमची संमती आहे समोरच्या व्यक्तीशी, जसं की ठीक, बर, जसं आपण इंग्लिशमध्ये ओके ओके म्हणतो, ओके अच्छा अच्छा, ओके अच्छा ठीक वगैरे. मग तिथं पर्याय क्रमांक जो ड आहे त्यामध्ये दिलेला आहे बघा, तर ठीक हे अतिशय उत्तम झाले, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 काय असेल, फक्त ड हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. आता बाकीचेही 3 ऑप्शन्स आपण बघूया. जसं अ दिलेलं आहे, अब ब केवढा मोठा नाम, म्हणजे आश्चर्यदर्शक, अब ब अरे बापरे, ओके वा वा म्हणजे काय, तर एखाद्याची स्तुती करणे किंवा प्रशंसा करणे. आणि छेछे म्हणजे काय, तर तिथं तिरस्कार दर्शक, म्हणजे एकदम असं विरुद्ध दर्शक, काहीतरी आपलं तिथे विरोध आहे किंवा तिरस्कार आहे त्या गोष्टीबद्दल. तर मग पर्याय क्रमांक 3 असेल फक्त ड, ठीक हे अतिशय उत्तम झाले, हे काय असेल, संमती दर्शक केवळ प्रयोगी अव्ययाचं वाक्य असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 फक्त ड हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा, पर्याय उत्तरातील रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखायचा. तर रीतिवाचक म्हणजे काय, तर असं आपण म्हणू शकतो की क्रिया कशी घडते, असा ज्या वेळेस आपण तिथे प्रश्न विचारतो त्यावेळेस त्याचं उत्तर हळू, सावकाश, मंद, संथ असे शब्द ज्यावेळेस तिथे येतात त्यावेळेस आपण त्यांना रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो, किंवा ती आपली रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असतात. म्हणजे आता इथं बघा, पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले बघा, क्रिया कशी घडते हे जे काही दाखविणारे किंवा दर्शविणारे शब्द रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणून ओळखले जातात किंवा असतात. आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये हळू, सावकाश, संथ, मंद किंवा जे काही असे शब्द येतील ते शब्द तिथं रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असते. काल उद्या हे कालवाचक झाले, येते तेथे हे स्थलवाचक झाले. ओके, पुढचा प्रश्न बघूया, पर्याय उत्तरातील गटाबाहेरचे असलेले विशेषणाचे सामान्य रूप होणारे विशेषण कोणते. आता इथं असाच एक विशेषण म्हणजे एक शब्द आहे तो म्हणजे भला. आता भल्याचं जे काही विशेषणाचं सामान्य रूप असते ते विशेषण होते. आता बघा कसं होते, भला माणूस, ओके भल्या माणसाने, म्हणजे हे असे तुमचे जे काही विशेषणाचं सामान्य रूप तिथं विशेषण होतं, होणारे विशेषण होते ते विशेषण म्हणजे भला आहे. आणि म्हणूनच भला माणूस, भल्या माणसाने म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, म्हणजेच विशेषणाचे सामान्य रूप होणारे विशेषण हे भला आहे. ओके, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 असेल या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, पर्याय उत्तरातील सर्वनाम असलेले योग्य पर्याय कोणते. तर सर्वनाम ओळखायचं आपल्याला इथं, आणि नामाऐवजी जो काही वापरलेला शब्द असतो त्याला आपण सर्वनाम म्हणून ओळखतो. आणि म्हणूनच इथं बघा, जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे. देवा राजनला क्षमा करा, राजू आता घरी जा. आणि पर्याय क्रमांक 4 आहे, उद्या सुधाकर शाळेत येणार नाही. आता इथं आपण जो काही हा प्रश्न आहे त्याला आपल्याला सर्वनाम ओळखायचं, म्हणजे पर्याय उत्तरातील सर्वनाम असलेले योग्य पर्याय कोणते हे ओळखायचं आहे. तर ह्यामध्ये पर्याय क्रमांक 2 मध्ये खूप चांगल्या प्रकारे दिलेलं आहे बघा, जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे, म्हणजे हे या प्रश्नाचं काय असेल, उत्तर असेल. आणि सर्वनामाचा इथं चांगल्या प्रकारे इथं काय करण्यात आलेला आहे, वापर करण्यात आलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा, केवल प्रयोगी अव्ययाविषयी विचार. आता आपल्याला केवल प्रयोगी अव्ययच माहीत असून चालत नाही, तर त्याची व्याख्या म्हणजेच त्यालाच आपण डेफिनेशन सुद्धा म्हणतो हे सुद्धा माहीत पाहिजे. आणि अशा प्रकारचे सुद्धा म्हणजेच व्याख्येच्या एक 2-3 स्टेटमेंटमध्ये सुद्धा प्रश्न बऱ्याचशा ठिकाणी विचारलेले आहेत. जे काही तुमच्या शब्दांच्या जाती आहेत किंवा तत्सम शब्दांची जे काही व्याख्या आहे, तद्भव शब्दांची व्याख्या आहे, अशा बऱ्याचशा याच्यामध्ये असे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, बघण्यात सुद्धा आलेले आहेत. ओके, तर मग बघा, अ दिलेला आहे पर्याय, केवळ प्रयोगी म्हणजेच केवळ प्रयोगी अव्ययांचे वर्गीकरण त्यांच्या स्वरूपात ठरवितात. आणि ब म्हणजे केवळ प्रयोगी अव्ययांचे वर्गीकरण त्यांच्या ती अव्यय कोणती भावना व्यक्त करतात त्यावरून ठरवितात. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर आहे, म्हणजेच ब बरोबर आहे. जसं की केवळ प्रयोगी अव्ययांचं जे वर्गीकरण आहे, वर्गीकरण 8-9 प्रकारांमध्ये होते. जसं शोकदर्शक, हर्षदर्शक म्हणजे ज्याला आपण आनंद म्हणतो, उत्साह म्हणतो, किंवा एकदम आश्चर्यदर्शक, किंवा संमतीदर्शक, किंवा तुच्छतादर्शक, विरोधदर्शक, हे यांच्या वेगवेगळ्या भावना आहेत. म्हणजे अरे बापरे आश्चर्य झालं, अबोब हे पण आश्चर्य झालं,
म्हणजे आता शोकदर्शक जर म्हटलं किंवा दुःख खेद ज्याला म्हणतो तर आगाई म्हणजे हे बरं झालं नाही किंवा हे वाईट झालं किंवा मग एखाद्याबद्दल आपल्याला संमती दाखवायची आहे तर वा वा सॉरी ठीक आहे फार उत्तम अतिशय उत्तम एखाद्याला आपल्याला शाबासकी द्यायची असेल तर तिथं आता म्हणू शकतो की शाबास खूप चांगला खेळलास तू शाबास खूप चांगला नंबर मिळविलास तू शाबास तू पास झालास अभिनंदन वगैरे जे म्हणतो आपण ते म्हणजे केवळ प्रयोगी अव्ययांचे वर्गीकरण त्यांच्या ती अव्यय कोणती भावना व्यक्त करतात त्यावरून ठरवतात म्हणजे फक्त ब बरोबर आहे म्हणजेच ऑप्शन नंबर 2 काय असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके पुढचा प्रश्न बघा खालील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा असल्या झोपड्या ठेवून काय करायचे क्वेश्चन मार्क. आता असल्या हा जो शब्द आहे हा पासून तयार झालाय तर हा पासून असा असल्या असला यासारख्या तयार केलेल्या शब्दांचा विशेषणाप्रमाणे वापर केला जातो आणि यांना आपण सार्वनामिक विशेषणे असं म्हणतो. म्हणजेच असल्या हा जो शब्द आहे हा शब्द सार्वनामिक विशेषणाचा प्रकार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. मग असा असला असल्या हे जो आहे हा शब्द हा पासून हा जो विशेषण आहे या शब्दापासून तयार झालेला आहे सार्वनाम जो शब्द आहे हा या सर्वनामापासून तयार झालेला आहे आणि हे जे आहे ते सार्वनामिक विशेषण आहे म्हणजेच असल्या झोपड्या ठेवून काय करायचे. ओके असला नवरा नको गो बाई मागच्या आपण व्हिडिओमध्ये एक उदाहरण परत एक्झाम्पल स्पष्ट केलं होतं म्हणजे असल्या झोपड्या असला नवरा. ओके सो पुढचा प्रश्न आहे पर्याय उत्तरातील मिश्र वाक्य कोणते. आता मिश्र वाक्याची व्याख्या तुम्हाला आतापर्यंत तोंडपाठ झालीच असेल तर मग जे काही जोडीच्या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य हे मिश्र वाक्य असते हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये जे वाक्य दिले ते बघा असे करणे तुला शोभत नाही तू असे करतोस तुला शोभत नाही तू जे करतोस ते तुला शोभत नाही आणि तू असे करतोस आणि ते तुला शोभत नाही म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 मध्ये आहे ते एकदम करेक्ट आन्सर दिलेलं आहे म्हणजेच तू जे करतोस हे म्हणजे तू जे करतोस ते तुला शोभत नाही म्हणजेच ऑप्शन नंबर 3 काय असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये जे वाक्य दिलेलं आहे की तू असे करतोस आणि ते तुला शोभत नाही हे संयुक्त वाक्य आहे. ओके आणि वगैरे तिथं जे काही उभ्यान्वयी अव्यय आहे ते जोडलेले आहेत 2 वाक्यांना. पर्याय क्रमांक 3 मधील जे वाक्य आहे ते मिश्र वाक्य आहे म्हणजेच तू जे करतोस ते तुला शोभत नाही तू म्हणजे जे ते ज्याला त्याला जसे तसे ज्याच्या त्याच्या जेव्हा तेव्हा जोडीच्या उभ्यान्वयी अव्यय आणि जोडीच्या उभ्यान्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य हे मिश्र वाक्य असते म्हणजेच ऑप्शन नंबर 3 असेल करेक्ट आन्सर या प्रश्नाचं. ओके पुढचा प्रश्न बघा आता इथं काही काही विभक्ती दिली आहेत आणि पुढे काही शब्द दिलेले आहेत यावरून आपल्याला सामासिक शब्द आहेत आणि ते समासाचे प्रकार सुद्धा आहेत पहिल्या याच्यामध्ये गटामध्ये आणि दुसऱ्या याच्यामध्ये सामासिक शब्द दिलेले आहेत तर आपल्याला ह्यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. ओके तर बघूया मग सुलोचना सॉरी विभक्ती बहुर्व्रीही नत्र बहुर्व्रीही सहबहुर्व्रीही आणि प्रादी बहुर्व्रीही. ओके आणि पुढचा जो गट आहे तो म्हणजे सुलोचना सादर लक्ष्मीकांत आणि अव्यय. आता सुलोचना हा जो शब्द आहे तो परा सुदूर या उपसर्गांनी युक्त असणारे शब्द हे जे काय असतात ते प्रादीर बहुर्व्रीही म्हणजेच सु प्र परा दूर हा जो प्रकार येतो तो प्रादी बहुर्व्रीही मध्ये येतो म्हणजेच पर्याय क्रमांक जे हे आहे म्हणजेच ऑप्शन नंबर 3 जे आहे आपल्या या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. आता बघूया आपण विभक्ती बहुर्व्रीही काय असेल तर विभक्ती बहुर्व्रीही म्हणू शकतो आपण जसं विभक्तीचा त्यामध्ये उपयोग होतो. ओके म्हणजेच लक्ष्मीकांत किंवा असं म्हणता येईल की जे काही विभक्ती लक्ष्मी आहे कांता ज्याची तो विष्णू म्हणजेच लक्ष्मीकांत म्हणजेच विभक्ती बहुर्व्रीही म्हणजेच लक्ष्मीकांत हे जे आहे ते प्रथम विभक्ती येतं म्हणजेच प्रथम येतं आणि हे जे दोन्ही लक्ष्मी आणि कांत हे दोन्ही जे शब्द आहेत ते प्रथम विभक्तीतच येतात आणि प्रथम विभक्तीला कुठलेही प्रत्यय नसतात म्हणूनच विभक्ती बहुर्व्रीही आहे तो म्हणजे लक्ष्मीकांत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे 3 म्हणजेच लक्ष्मीकांत नत्र बहुर्व्रीही म्हणजे काय तर ते 4 त्याला आपण अव्यय म्हणतो. ओके म्हणजेच अभाव किंवा नकार दर्शविणाऱ्या उपसर्गाने सुरू होणारा शब्द नत्र बहुर्व्रीही समास असतो म्हणजेच अव्यय आजन्म अजून असं म्हणू शकतो की बेगुणा. ओके हे जे काही न ची सुरुवात होते न ना हे जे शब्द असतात ते नत्र बहुर्व्रीही समासाचे असतात. सहबहुर्व्रीही समास म्हणजे काय तर मग सादर सह
स या उपसर्गांनी जे उपयुक्त शब्द असतात त्यांना आपण सहबहुव्रीय समास म्हणतो. म्हणूनच साधर हा जो शब्द आहे तो सहबहुव्रीयमध्ये येतो. आणि प्रादिबहुव्रीयमध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की परा सुदूर म्हणजेच सुलोचना दिलेले ऑप्शन म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. ओके, म्हणजेच विभक्ती बहुव्रीही लक्ष्मीकांत, नत्र बहुव्रीही अव्यय, सहबहुव्रीही सादर आणि प्रादिबहुव्रीही सुलोचना. ओके, पुढचा प्रश्न बघा. जोड्या जुळवायच्या आता इथं जोड्या आपल्याला परत जे काही शब्द आहेत त्याचे समानार्थी शब्द आहेत. आधी जन्मलेला त्याला आपण अग्रज असं म्हणतो. ओके, मागून जन्मलेला त्याला आपण अनुज असं म्हणतो. तिथी वार न ठरवता आलेला त्याला आपण अंगतुक असं म्हणतो. ओके, आणि उदयाला येत असलेला तो म्हणजे उदयोन्मुख. ओके, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. आधी जन्मलेला अग्रज, अग्रज अनुज हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. मागून जन्मलेला अनुज, तिथी वार न ठरवता आलेला अंगतुक अचानक आलेला. ओके, आणि उदयाला येत असलेला तो म्हणजे उदयोन्मुख, म्हणजे पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. ओके, पुढचा प्रश्न आहे, पर्यायी उत्तरातून नकारार्थी वाक्य रूपांतर असलेले वाक्य कोणते. तो घरी खात्रीने येईल, तो खरंच गक्का घरी येईल, तो घरी आल्याशिवाय राहायचा नाही, अरे चा तो घरी येणार. म्हणजे पर्याय क्रमांक, आता आपल्याला जर नकारार्थी वाक्य रूपांतर बघायचं असेल तर त्यामध्ये कुठले कुठले शब्द असतात नकारार्थी अर्थाचे, ते म्हणजे ज्या वाक्यात नाही, नको, नलगे, न, नये असे नकारदर्शक शब्द असतात त्यांना आपण नकारार्थी वाक्य किंवा नकारदर्शक वाक्य असं म्हणतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 मध्ये एकदम करेक्ट दिलेला आहे बघा, तो घरी आल्याशिवाय राहायचा नाही, म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 काय असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, तुमची गाय दिसायला सुरेख आहे या वाक्यातून विधेयपूरक कोणते आपल्याला शोधायचे. आता विधेयपूरक म्हणजे काय, त्यालाच आपण विधानपूरक सुद्धा म्हणतो. म्हणजेच विधानपूरकालाच विधेयपूरक असं सुद्धा म्हटलं जातं. आणि दिसायला सुरेख ही जी गाय, हे जे शब्द आहेत हे काय आहेत, या वरील वाक्याचे विधानपूरक किंवा विधेयपूरक आहेत. म्हणजे गाय कशी आहे तर दिसायला सुरेख आहे, हे इथं त्या कर्त्याबद्दल एक काहीतरी अजून ऍडिशनल इन्फॉर्मेशन किंवा माहिती तिथं आपल्याला सांगितली जाते. आणि गाय कशी आहे तर मग गाय दिसायला सुरेख आहे हे विधानपूरक आहे किंवा त्यालाच आपण विधेयपूरक असं म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील मूळ विधेय असलेला शब्द कोणता. आता विधेय म्हणजे काय, तर विधेय म्हणजे क्रियापद. आणि क्रियापद आपल्याला ह्या वाक्यातील सांगायचं आहे. आणि क्रियापद आहे पाहिला, म्हणजेच काल मी पन्हाळा पाहिला किंवा अजून पाहतो जातो, जे काही क्रियापद आहेत ते तुमचे विधेय असतात. क्रियापदालाच आपण विधेय असं म्हणतो. आणि उद्देश म्हणजे काय, उद्देश म्हणजे करता. ओके, उद्देश म्हणजे करता आणि विधेय म्हणजे क्रियापद. तर काल मी पन्हाळा पाहिला हे पाहिला जे आहे या शब्दातील काय आहे, मूळ विधेय आहे आणि मूळ क्रियापद आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, पुढे वर्णमालेत काही प्रकार व त्यांची उदाहरणे यांच्या जोड्या दिल्या आहेत. आता कंठवर्ण, तालव्य वर्ण, मूर्धन्य वर्ण आणि ओष्ठ वर्ण. आणि इकडे त्यांचे वर्ण दिलेले आहेत किंवा व्यंजन दिलेले आहेत आणि त्यांचा उच्चार कुठून होतो हे आपल्याला सांगायचं. म्हणून त्यांनाच आपण कंठ्यवर्ण, तालव्यवर्ण, मूर्धन्य वर्ण आणि ओष्ठवर्ण म्हणतो. तर मग बघा, कंठ्यवर्ण म्हणजे काय, तर जिभेचा जो काही मागील भागाचा जो म्हणजे पडजिभेचा जो भाग असतो थोडा अलीकडचा स्पर्श तिथं होतो त्यांना आपण कंठ्यवर्ण म्हणतो. आता कंठ्यवर्ण कुठले कुठले आहेत मग, आता ग, घ, न, ह. न चा तसा अनुनासिकाचाही उच्चार होतो, म्हणजे नाकातून सुद्धा आपण त्याला हे करू शकतो तोंडाचा वापर न करता. पण इथं आपल्याला गटामध्ये दिलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 असेल कंठ्यवर्ण, म्हणजेच ग, घ, ह. ओके, नेक्स्ट तालव्य. आता तालव्य म्हणजे काय, तर मुख्य टाऊला स्पर्श होतो तिथं. तर मग झ, त्र, य हे काय असतील, तालव्य असतील. ओके, पुढचा प्रश्न पुढचा बघा, मूर्धन्य वर्ण म्हणजेच टाळू आणि मूर्धा यांच्या मधली जी जागा असते त्यांना आपण मूर्धन्य म्हणतो. म्हणजे तिथून त्यांचा उच्चार केला जातो. आणि असा उच्चार कुणाचा होतो, तर मग ढ, न, र, श, मूर्धन्य. आणि ओष्ठ म्हणजे कोण, तर मग ओष्ठ म्हणजे फ, ब, भ, म. म्हणजे उच्चार करतानाच आपल्या तिथं ओठ जे आहेत ते एकमेकांना लागत आहेत, म्हणजे प, फ, ब, भ, म
हा जो प चा जो गट इथे आपल्याला थोडस त्यांनी कन्फ्यूज केलेला आहे. प प ब भ म हा जो असतो तो पूर्ण ओष्ठ्यवर्ण असतो, त्यांचा जो उच्चार करताना तिथे पूर्णपणे ओठांचाच वापर होतो. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. ओके, म्हणजे फक्त तुम्हाला वर्णमालेवर किंवा जे काही आपली वर्णमाला आहे त्यावर सिंगल लाईन क्वेश्चन न विचारता इथं जोडायला आपण येऊ शकतात, ही खूप शक्यता असू शकते. ओके, पुढचा प्रश्न बघा. पर्याय उत्तरातील समानार्थी शब्द नसलेली जोडी कोणती? आता कुंजर सारंग यालाच आपण हत्ती म्हणतो, ही समानार्थी शब्दांची जोडी आहे. कनक हेम याला आपण सोने म्हणतो, ही सुद्धा समानार्थी शब्दांची जोडी आहे. भुज बाहू, बाहू म्हणजेच हात, आपले हात, किंवा त्यालाच आपण पाणी म्हणतो, चक्र पाणी, चक्र आहे ज्याच्या हातात असा तो, म्हणजेच कोण? विष्णू, तर त्याच्या हातामध्ये चक्र आहे. किंवा वज्र पाणी, ज्याच्या हातात वज्र आहे असा तो, असा कोण? तर तो इंद्र. ओके, मग अर्णव आणि अनिल हे जो दोन शब्द आहेत ती समानार्थी शब्दांची जोडी नाही. अर्णव म्हणजे आपण समुद्र सागराला म्हणतो आणि अनिल म्हणजे काय? तर वारा. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 3 असेल जी आपली समानार्थी शब्दांची जोडी नाहीये. मग कुंजर सारंग हत्ती हे समानार्थी शब्द आहेत, कनक हेम सोने हे पण समानार्थी शब्द आहेत, भुज बाहू पाणी हात हे पण समानार्थी शब्द आहेत. पर्याय क्रमांक 3 असेल जी चुकीची जोडी आहे, जी समानार्थी शब्दांची जोडी नाहीये. ओके, पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणते? आता प्रशंसा म्हणजे काय? तर वा वा, शाबास, खूप छान. ओके, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 म्हणजे जी जोडी दिलेली आहे ती म्हणजे, सॉरी, जी अव्यय दिलेली आहे ती म्हणजे शाबास, वा वा, ही एखाद्याची प्रशंसा दाखवतात तिथं आणि ही प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत. ओके, पुढचा जो ऑप्शन आहे, अरे रे, आगाई, हे थोडे शोकदर्शक आहेत. छे, छट हे तुच्छता दर्शक झाले. ओके, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य होकारार्थी असते, यावरून खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? आता प्रश्न जर नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य होकारार्थी असते, म्हणजेच ह्यावरून पर्याय क्रमांक 2 म्हणजे जे वाक्य जे दिलेलं आहे, नापास झाल्यावर प्रत्येकाला वाईट वाटते, हे जे वाक्य आहे ते नकारार्थी प्रश्न आहे आणि त्याचं विधानार्थी त्यांनी करताना होकारार्थी केलेलं आहे. म्हणजेच नापास झाल्यावर प्रत्येकाला वाईट वाटते हे जे वाक्य आहे ते विधानार्थी आहे आणि याचं जर नकारार्थी बघितलं तर असं होईल, नापास झाल्यावर कोणाला वाईट वाटत नाही. ओके, नापास झाल्यावर कोणाला वाईट वाटत नाही, नापास झाल्यावर प्रत्येकालाच वाईट वाटते. म्हणजेच नापास झाल्यावर प्रत्येकाला वाईट वाटते हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके, पुढचा प्रश्न बघूया. हळूहळू हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर हळूहळू हा जो शब्द आहे तो अभ्यस्त शब्द आहे आणि त्यातल्याही त्यात म्हटलं तर हा पूर्ण अभ्यस्त शब्द आहे. म्हणजे एका पूर्ण शब्दाची पुनरावृत्ती इथं झाल्यास त्याला आपण अभ्यस्त शब्द म्हणतो. पण आपल्याला तो ऑप्शनमध्ये अभ्यस्तच दिले म्हणून आपण अभ्यस्त करू, पण इथं जर पूर्णाभ्यस्त दिला असतं तर पूर्णाभ्यस्त पण त्याचं करेक्ट आन्सर आहे. आणि अंशाभ्यस्त म्हणजे काय? तर मग एखादा शब्द पुढच्या शब्दामध्ये बदलून येणे, जसं शेजारी, पाजारी, बारीक, सारीक. ओके, हे शब्द काय झाले? तर हे अंशाभ्यस्त शब्द झाले. ओके, अधून मधून हा पण अंशाभ्यस्त शब्द झाला, पण पूर्णाभ्यस्त शब्द मधून मधून हळूहळू ओके हे शब्द झाले. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर, हळूहळू हा जो शब्द आहे हा अभ्यस्त शब्द आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढील अर्थाचे वाक्य ओळखा. वाहने सावकाश चालवा कारण जवळच गतिरोधक आहे. आता इथं आपल्याला याचा अर्थ ओळखायचा आहे. गतिरोधक जवळ आहे, गतिरोधक पुढे आहे, पुढे गतिरोधक आहे आणि जवळ गतिरोधक आहे. तर वाहने सावकाश चालवा कारण जवळच गतिरोधक आहे याला आपण असं म्हणू शकतो की पुढे गतिरोधक आहे, वाहने सावकाश चालवा. आपल्याला माहिती आहे आपण रस्त्याने ज्यावेळेस जातो त्यावेळेस रस्त्याच्या साईडने असे मोठे मोठ्या पाट्या किंवा बोर्ड्स लावलेले असतात, वाहने सावकाश चालवा पुढे गतिरोधक आहे, वाहने सावकाश चालवा पुढे धोक्याचे वळण आहे. मग आपल्याला इथे हाच प्रश्न विचारलेला आहे की वाहने सावकाश चालवा कारण जवळच गतिरोधक आहे याचा अर्थ पुढे गतिरोधक आहे असा होतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा वाक्प्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे, तो म्हणजे पाणी पडणे. आता पाणी पडणे म्हणजे काय? तर केलेल्या जे काही प्रयत्न आहेत त्यावर पाणी पडणे, म्हणजेच फुकट जाणे, केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे, वाया जाणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच हे जे काही सर्व आपण मेहनत केलेली आहे, कष्ट केलेले आहेत, त्यावर पाणी पडणे त्यालाच आपण फुकट जाणे, व्यर्थ जाणे किंवा वाया जाणे असं म्हणतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? आता लेखन नियमनाचे सुद्धा आपण बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत आणि उन्मत हा जो शब्द आहे हा करेक्ट शब्द आहे. उन्मत पहिल्या प्रश्नामध्ये दिलेला आहे ते चुकीचं आहे. उन्मत दुसऱ्या प्रश्ना सॉरी दुसऱ्या ऑप्शनमध्ये जे दिलेले आहे ते करेक्ट आहे. आता उत अधिक मत म्हणजेच
कठोर व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास त्या कठोर व्यंजनाच्या ऐवजी त्याच्या आडव्या रांगेतील पाचव्या स्थानचे अनुनासिक तिथे येते व पुढील अनुनासिकाबरोबर संधी होते आणि यालाच आपण अनुनासिक संधी असे सुद्धा म्हणतात, म्हणजेच उत अधिक मत म्हणजेच उन्मत. ओके, पुढचा प्रश्न बघा. पुढील पैकी परभाषीय शब्द कोणता ते ओळखायचा. यथामती हा संस्कृत शब्द आहे, म्हणजे तत्सम शब्द आहे. भाऊ हा तद्भव शब्द आहे, संस्कृतच्या भ्राता या शब्दापासून तयार झालेला आहे. डोळा हा जो शब्द आहे तो देशी शब्द आहे. आणि अर्ज हा जो शब्द आहे हा अरबी भाषेतून आलेला शब्द आहे आणि हाच आपला परभाषीय शब्द आहे या ऑप्शनसाठी किंवा या प्रश्नासाठी, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, अपमान केल्यास कुणाला राग येत नाही या नकारार्थी प्रश्नाचे होकारार्थी विधान करायचं. आता अपमान केल्यास कुणाला राग येत नाही हे नकारार्थी वाक्य आहे, आपल्याला याचं होकारार्थी करायचं आहे. आणि म्हणूनच अपमान केल्यास प्रत्येकालाच राग येतो किंवा प्रत्येकाला राग येतोच, पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. होकार दर्शक करताना आपल्याला जे काही पहिल्या वाक्यातील म्हणजे नकारार्थी वाक्यातील जो काही एक विशेष शब्द असतो त्याचा आपल्याला इकडे विरुद्धार्थी वापरायचा असतो, म्हणजे कोणाला विचारलं इथं. अपमान केल्यास कुणालाच्या ऐवजी आपण इथं प्रत्येकाला म्हटलेलं आहे आणि नाही हा शब्द काढण्यासाठी आपण प्रत्येकाला राग येतोच असं तिथं लिहिलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न बघा, ज्या शब्दात दोन्ही शब्द अर्थपूर्ण असतात त्यामध्ये एक दोन अक्षरांचे यमक जुळणारे असतात त्यांना काय म्हणतात. तर अशा शब्दांना आपण अभ्यस्त शब्द असं म्हणतो, सॉरी अंशाभ्यस्त शब्द असं म्हणतो. यमक जुळतो जसं बारीक सारीक, शेजारी पाजारी, किडूक मिडूक, अधून मधून, यमक जुळतोय. पण एक दोन शब्द तिथं काय असतो, थोडाफार तिथं बदल असतो, म्हणजेच त्यांना आपण काय म्हणतो तर अंशाभ्यस्त शब्द म्हणतो. म्हणजेच पूर्ण शब्दाची पुनरावृत्ती झाल्यास पूर्णाभ्यस्त शब्द तयार होतो, तर काही अक्षरे बदलून आल्यास तिथं अंशाभ्यस्त शब्द तयार होतो. ओके, म्हणजे इथं आपण असंही म्हणू शकतो की जे काही पर्याय क्रमांक 2 जे दिलेलं आहे ते आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. पीठ वांगे झोप हे शब्द कोणत्या प्रकारात मोडतात. पीठ वांगे झोप लुगडे दगड झाड हे जे शब्द आहेत हे देशी प्रकारात मोडतात, म्हणजे पर्याय क्रमांक 1 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढील पैकी तत्सम शब्द कोणता. आता पुढील पैकी तत्सम शब्द फक्त इथे एकच आहे. सासरा शशूर हा तद्भव शब्द आहे. कोवळा कोमल हा सुद्धा तद्भव शब्द आहे. चाक चक्र या शब्दापासून तयार झालेला आहे चाक शब्द, म्हणून हा सुद्धा तद्भव शब्द आहे. पण भूगोल हा जो शब्द आहे तो संस्कृतमध्ये पण असाच लिहितात आणि मराठीमध्ये पण असाच लिहिला जातो आणि म्हणूनच भूगोल हा जो शब्द आहे हा तत्सम शब्द आहे. पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भातील आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे हे विधान संपूर्णपणे बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. संवादामध्ये संवादाचंच ते एक माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भात सुद्धा महत्वाचं सर्वश्रेष्ठ माध्यम आहे आणि म्हणूनच पर्याय क्रमांक 1 म्हणजे संपूर्ण बरोबर आहे हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. मराठी अकारांत शब्दाची उपांत्य अक्षरे दीर्घ असतात या नियमानुसार पुढील पैकी योग्य पर्याय कुठला. तर मराठी अकारांत जी शब्द असतात त्यांचं जे काही मराठी अकारांत शब्दाची उपांत्य अक्षरे दीर्घ असतात या नियमानुसार पुढील पैकी विहीर हा जो शब्द आहे तो एक अगदी बरोबर पर्याय किंवा योग्य पर्याय आहे. तो कसा बघा. विहीर हा शब्द अकारांत आहे व त्याचे शेवटून दुसरे अक्षर दीर्घ लिहिले जाते, म्हणजेच शेवटून दुसरं बघा ही हे जे आहे दीर्घ आहे. पहिले जे शब्द आहे ते ह्रस्व आहे वी आणि ही जो शब्द आहे वर्ण आहे तो दीर्घ आहे, म्हणजेच शेवटून दुसरं अक्षर जे आहे ते दीर्घ आहे आणि म्हणूनच पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न बघा. आता तुम्ही बाकीचे जर ऑप्शन्स बघितले तर धू मधुर मंदिर रसिक ह्यामध्ये थोडाफार चेंजेस आहेत आणि अकारांत शब्दांचा पण आपल्याला तिथे विचार करावा लागेल. ओके, अकारांत विहीर र. ओके, पुढचा प्रश्न बघा. उत्तप्पा हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे. तर उत्तप्पा हा जो शब्द आहे तो कानडी भाषेतून आलेला आहे. उत्तप्पा खलबत्ता अडकित्ता ता ता ता. ओके, हे कानडी भाषेतील शब्द आहेत. ओके, पुढचा प्रश्न बघा. आम्ही गहू खातो या वाक्यातील शब्दशक्ती कोणती.
आणि जन्मखोड या सामासिक शब्दातील समास ओळखायचा आहे, तर या दोन्ही प्रश्नाची उत्तरे फ्रेंड्स तुम्हाला मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायची आहेत. एकदम अचूक सांगा, चूक सांगू नका. ओके, आम्ही गहू खातो हे आपण बऱ्याचदा डिस्कस केले, ज्यामध्ये आपण माझ्या घरावरून हत्ती गेला. आम्ही ज्वारी खातो, आम्ही बाजरी खातो. आणि जन्मखोड हा सामासिक शब्द, ह्या सामासिक शब्दाचा आपल्याला तिथे समास ओळखायचा आहे. सो ह्या दोन प्रश्नाच्या उत्तरांची मी वाट बघेन. कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागचेही व्हिडिओ बघत जा, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. सो थँक्स फॉर वॉचिंग.